विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक 3 दिवसीय संप आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत वृत्त असे की लोणार तालुक्यातील बीबी या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय असून जवळपास 8 कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी संपात संमती दर्शवली आहे. याबाबत कारण असे की अदानी यांना समांतर वीज परवाना देऊ नये म्हणून महाराष्ट्रातील सर्व संघटनेच्या वतीने संपाचा इशारा देण्यात आला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही बीबीतील विद्युत वितरण कंपनीचे सर्व कर्मचारी कोणत्याही कार्याला हात लावणार नाही. या ठिकाणी अदानींचे टेंडर मागे घेण्यात यावे, नंतर आम्ही आमच्या कार्याला सुरुवात करू. या संपामध्ये सहभागी असलेले संजय खारडे, रवी शिनुळे, विजय नागरे, रामेश्वर मुंडे, रवी डोयफोडे, किरण धांडे व दत्ता खोटे इतर सर्व कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत याची दक्षता शासनाने घ्यावी. हा संप शेतकऱ्यांच्या विरोधात नसून अदानी ग्रुपच्या विरोधात आहे. सदर संप हा कर्मचारी यांच्या मागणीसाठी नाहीच. जर अदानीला परवाना मिळाला तर शेतकऱ्यांची सबसिडी मिळणार नाही व विजेचे दर वाढतील, म्हणून अदानीला परवानगी देण्यात येऊ नये यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासून लाक्षणिक 3 दिवसीय संपाला सुरुवात केली आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. आज मध्यरात्रीपासून सर्व कर्मचारी हे संपावर जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अदानी यांनी समांतर वीज कायद्यासाठी आपला अर्ज वीज निर्माण आयोगाकडे सादर केलेला आहे व त्यांना परवाना देण्यात येऊ नये. त्याचे मुख्य कारण असे की त्यांना परवाना मिळाल्यास शेतकऱ्यांची सबसिडी व इतर जे सरकारचे जे आपल्याला सबसिड्या वगैरे मिळतात ते सर्व रद्द होऊ शकते, त्यामुळे त्यांना समांतर परवाना देण्यात येऊ नये याकरता हा कर्मचाऱ्यांचा संप नियोजित झाला असून हा आज रात्री 12 वाजेपासून तर 3 दिवस एकसारखा संप आहे. पण यानंतर सुद्धा सरकारनं जर आपली मागणी पूर्ण नाही केली तर 17 तारखेनंतर सुद्धा आपला बेमुदत संपाची हा सर्व संघटनांनी व कृती समिती वतीने